अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे बारा दिवसांपासून जेलमध्ये होते त्यानंतर या दोघांना जामीन मिळाला जामीन मिळताच नवनीत राणा या रुग्णालयामध्ये दाखल झाल्या त्यानंतर रुग्णालयामध्ये रवी राणा समोर येताच नवनीत राणा धाय मोकलून रडलेल्या अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले तो व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर वाऱ्यासारखा पसरला त्यानंतर किरीट सोमय्या देखील नवनीत राणांना भेटायला रुग्णालयामध्ये कॅमेरा घेऊन गेले आणि तो व्हिडिओ देखील त्यांनी स्वतः ट्विट केला या सगळ्या प्रकरणामुळे राज्यभरातून समाज माध्यमांवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात एकंदरीतच पाहिलं तर राणा पती हे आंदोलन सर्वसामान्य लोकांना फारसं आवडलेलं दिसत नाहीये या दोघांवर जोरदार टीका करतात आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही लोकांच्या कमेंट पाहणार आहोत त्या कमेंटचा सर्वात जास्त विचार करायची गरज जी आहे ती आहे मिस्टर अँड मिसेस राण्यांना त्यातली पहिली कमेंट अशी आहे लय मोठं काम केलं दोघांनी देशासाठी अहो महागाई गॅस दरवाढ आणि डिझेल पेट्रोल यावर बोला त्यानंतरची कमेंट अशी आहे आहे की सर्व बोलाची घडी आणि बोलाचा पाहिल्यास या राणा लोकांना शिवसैनिकांचा मजबूत प्रसाद मिळायला हवा होता त्यानंतरची कमेंट अशी आहे की जिल्ह्यातील हितासाठी जेलामध्ये गेला असतात तर आज संपूर्ण जिल्हा आणि राज्य तुमच्या सोबत असत तेन जी ही जी पुढची कमेंट आहे ती हिंदी कमेंट आहे ती कमेंट अशी आहे की जब हनुमान जी जैसे बाल ब्रह्मचारी जिनको भगवान राम भी नमन करते हैं उनकी गलत तरीके से पूजा अर्चना की बात हो तो स्वयं भगवान भी कुपित हो जाते हैं उनकी गदा पड़ी तो जेल और हॉस्पिटल पहुंच गए अब अपने पापों पर रोना तो आएगा ही ताछा पुढ़ची कमेंट अशी आहे की इतने सालों का एक्टिंग एक्सपीरियंस आज काम आ रहा है एपिक लेवल ऑफ एक्टिंग एंड वन मोर कैमरा लवर आता या ज्या पुढच्या कमेंट आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्या कमेंट नवनीत राणा यांच्या ऑफिशियल पेजवरच्या त्याच्यातली पहिली कमेंट अशी आहे खरंच पण हे व्हिडिओ काढून प्रसिद्ध करायची काय गरज होती अरे करताय काय दाखवताय काय तुमच्या घरात तुम्ही तुमचं बघत बसायचं तुमचे खाजगी क्षण आहेत ते हे सगळं शूट करून ते लोकांना काय दाखवत आहे तुम्हाला रडू येत आहे बरोबर आहे पण हे सगळे हस्त आहेत तुमच्यावर अवघड आहे त्याची पुढची कमेंट आहे टेन्शन घेऊ नका आणि देऊ पण नका लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचं प्रामाणिकपणे कार्य करा नाहीतर लोक कायमचे आराम करायला घरी बसवणार त्यानंतरची कमेंट अशी आहे की आपल्या स्वतःच्या घरात बसून हनुमान चालिसा जर म्हटली असती तर असं मीडियाला बोलून रडण्याची वेळ आलीच नसते आता ही जी पुढची कमेंट आहे या कमेंटवर खरंच राणा दाम्पत्यांनी अभ्यास करायची गरज आहे ती कमेंट अशी आहे तुम्हाला दाणाला दिलं जातंय आणि तुम्ही चावी दिलेल्या खेळण्यासारखं आपोआप त्यामध्ये अडकलाय तुम्ही दोघं जण चांगलं काम करताय परंतु तुम्ही नको त्या लोकांच्या नादी लागून दोन्ही लोकं म्हणजे सरकार आणि विरोधी पक्ष दोन्हींची पण वाट चुकली आणि आपण कळत तिकडे गेलात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा लोक तुम्हाला वाचवते त्यानंतरची कमेंट अशी आहे आईला भेटायला कॅमेरा लागतो हे माहिती होतं आता बायकोला भेटायलाही कॅमेरा लागतो हे रानांमुळे समजलं एकंदरीतच या सगळ्या कमेंटमुळे या सगळ्या कमेंट ज्या आहेत त्या समाज माध्यमांवरच्या कमेंट आहेत राणा दाम्पत्यांच्या पोस्ट खालच्या कमेंट आहेत तर याच्यावरने एवढंच कळतंय की जन्मच सध्या त्यांच्यावर नाराज आहे आणि या सगळ्याचा विचार राणा दाम्पत्यांनी करणं खरंच खूप गरजेचं आहे तुर्तास इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नव्या मुद्द्यासह हो, तोपर्यंत पाहत राहा पी सी धन्यवाद